हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायरसीत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज महाशिवरात्रीचा उपवास आहे आणि त्यासाठी आपण एक अगदी मस्त अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण उपवासाचे वडे बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक वाटीभर इतकी वरई आपण घेतली आहे, 2 चमचे साबुदाणे घेतलेत आणि हे दोन्ही आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. एक छोटी वाटी भरून आपण वरई घेतली होती आणि 2 मोठे चमचे भरून साबुदाणे घेतले होते. इथे तुम्ही पाहू शकता आपण दोन्हीही मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, त्याची पावडर करून घेतली आहे. हे आता एका भांड्यात काढून घेऊयात आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण थोडेसे शेंगदाणे वाटून घेऊयात. शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. इथे आज शेंगदाण्याचा कूटसुद्धा तयार झालेला आहे, तो सुद्धा एका भांड्यात आपण काढून घेऊयात. त्यानंतर इथे आपण 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यांची सालं काढून घेतलेले आहेत. आता हे बटाटे स्मॅश नाही करायचे, आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे. बटाटे स्मॅश करण्याऐवजी अशा पद्धतीने किसणीने किसून घेतले की बाइंडिंग एकदम प्रॉपर होतं. तुम्ही इथे पाहू शकता सगळे बटाटे किसणीने किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपण हे बटाटेसुद्धा टाकूयात किसलेले. त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकूया आपण, थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. लाल तिखट आणि मीठ टाकूयात चवीप्रमाणे. साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकलंय, चवीप्रमाणे मीठ टाकलंय आपण. आणि हे सगळं मिश्रण आता सगळ्यात पहिल्यांदा हाताच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं. पाण्याचा सध्या वापर करायचा नाही आपल्याला, आधी मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी लागलं तर अशा पद्धतीने हातावरती पाणी घ्यायचं आणि ते मिश्रणामध्ये टाकायचं. जास्त पाणी इथे वापरायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण पातळ होईल. इथे तुम्ही पाहू शकता एक मस्त असा गोळा तयार करून घेतला आहे आपण. साधारणतः 5 मिनिटं हा गोळा आपण झाकून ठेवूयात. आता ह्याचेच आपल्याला वडे बनवून घ्यायचे, त्यासाठी गोळा आता पुन्हा व्यवस्थित असा मळलेला आहे. इथे तुम्हाला हाताला पाणी लावण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही पाणी लावून घेऊ शकता. आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात ह्या गोळ्याचे, जेणेकरून आपल्याला वडे थापता येतील असे. वडे आपल्याला हातावरच थापायचे, त्यासाठी हाताला अशा पद्धतीने थोडं पाणी लावायचं, पिठाला सुद्धा पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने वडा थापून घ्यायचा. वरईचं पीठ थोडंसं कोरडं असतं, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला पाण्याचा हात लावावा लागतो. इथे तुम्ही तेलाचा हात सुद्धा लावू शकता. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर मग तुम्ही जिरं सुद्धा यामध्ये टाकू शकता, मस्त चव येते त्याने सुद्धा. इथे वडे बनून झालेले आहेत, आपण आता ते फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. सतत आलटून पलटून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे असतात. एका बाजूने पूर्ण शेकून द्यायचे, त्यानंतर ते पलटायचे आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती आपण दोन्हीही बाजूने वडे व्यवस्थित असे शेकून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 वेळा ते पलटायचे आहेत आपल्याला. आज उपवास आहे आणि आजचा उपवास भरपूर मोठा असतो, उद्या सकाळी उपवास सोडला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जर खिचडी वगैरे खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पोटभरीचं काहीतरी खाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासाच्या दिवशी बायकांना जास्त कष्ट करावे असे वाटत नाही, तर अगदी सोप्या पद्धतीने बनणारा असा हा पदार्थ आहे. आणि हे सगळं सामान आपल्या घरी असतंच. इतक्या मिश्रणाचे साधारणतः 8 वडे आरामात बनतात. इथे तुम्ही पाहू शकता वडे दोन्हीही बाजूने अगदी मस्त असे फ्राय झालेले आहेत. आपण त्यांना आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही खोबऱ्याच्या ओल्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे वडे खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतात, अगदी खुसखुशीत बनतात, मस्त क्रिस्पी असे असतात. आज उपवासाच्या दिवशी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.